यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुरातन उत्तरमुखी शिवलिंग आहे शिवलिंगाचा आकार सुमारे एकशे पंचवीस सेंटीमीटर ते एकोणनव्वद सेंटीमीटर रुंद व तेरा सेंटीमीटर उंच असून शिवलिंगाच्या वरच्या भागावर आठ सेंटीमीटर लांब व चार सेंटीमीटर रुंदीच्या बारा शिवलिंग पिंडी कोरलेले आहेत काशी येथील मंदिरामध्ये ज्या प्रकारचे शिवलिंग आहे तसेच हे शिवलिंग आहे या मंदिरामधील नंदी हा पश्चिममुखी असून मंदिराच्या समोरील भागातून उत्तर नदी वाहत असल्याने या नदीला धामाचे महत्व प्राप्त झाले आहे या नदीवर जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचे सर्वच कार्यक्रम करण्यात येतात शिवपुराणामध्ये सुद्धा अशा ठिकाणाला धामाचे महत्व असल्याचे विशद करण्यात आले आहे लंकेनाथ धाम हे निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे या स्थळाकडे पर्यटन स्थळ म्हणूनही बघितलं जात श्रावण महिन्यामध्ये हा परिसर हिरवागार झालेला असल्याने पर्यटन या स्थळी येऊन आनंद लुटत असताना दिसून येतात श्रावण महिन्यामध्ये या शिवलिंगाच्या दर्शनासाठी विदर्भातून अनेक भाविक भक्त दर्शनाकरिता येत असतात महाशिवरात्रीला या परिसरामध्ये यात्रा भरते येणाऱ्या भक्तांकरिता येथील सभामंडपामध्ये उसळ फराळाचा चिवडा केसरयुक्त दुधाचं वाटप केल्या जातं लंकेनाथ धाम परिसरातील शिवारामध्ये अनेक शेतकऱ्यांची जमीन असल्यामुळे या शेतातील हिरवळीने तो परिसर जणू वातानुकूलित केला गेला आहे असा जाणवतो गेल्या काही वर्षांपूर्वी जसे पचमडीला जाणे कठीण होते तो रस्ता अवघड होता तसाच रस्ता या लंकेनाथ धाम कडे जाण्यासाठी आहे रस्ता खडतर असल्याने कुठलेही वाहन मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचत नाही अर्धा किलोमीटर अंतरावर वाहने उभी करून पायदळ मंदिराकडे वाटचाल करावी लागते यवतमाळ वारशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा रस्ता करण्यात आला नाही यासाठी राष्ट्रीय विचार मंचाच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर